महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तृप्ती बाळा सावंत यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतलेली आहे. तृप्ती सावंत मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. बाळा सावंत यांनी जे 40 वर्ष या विभागात काम केलं आहे त्या कामावर विश्वास ठेवून जनतेची सेवा करायची पुन्हा एकदा संधी द्यावी असं भावनिक आवाहनही केलं आहे. तृप्ती सावंत घरोघरी जात प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान काही ठिकाणी त्यांचं स्वागत करत महिलांनी औक्षणही केलं. त्यामुळे प्रचारामध्ये मनसेने आघाडी घेतलेली आहे. मात्र वांद्रे येथे मनसे शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार गट यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. बाळासावंत ही इथे 40 वर्ष काम केलेली आहे. ही लोक जी आहे, ही जनता जी आहे, ही बाळासावंतांच्या नावासाठी म्हणून आमच्या बरोबर आहे. त्यांनी इथे तळागाळाला जाऊन काम केलेलं आहे. हे बाजूला आपण बघतोय हे ज्ञानेश्वर नगर आहे. हे वाल्मिकी नगर मधून आता आम्ही प्रचार करून आता महाराष्ट्र नगरला जाणार आहोत. इथे लोकांनी इथे लोक चिखलात राहत होती. चिखलातून नंतर मग साहेबांनी त्यांना पाण्याची व्यवस्था केली, लाईटीची व्यवस्था केली, आपलं गल्ला वगैरे करून दिल्या. पत्र्याची गरज होती, ती पक्की बांधून वगैरे देण्यासाठी पण मदत केलेली आहे त्यांनी. दुर्दैवाने त्यांचं 2015 निधन झालं आणि त्यानंतर माझं पोटनिवडणुकीत जनतेने मला निवडून दिलं. आपण त्याचप्रमाणे साहेबांसारखंच काम सुरू केलेलं आहे. 2019 माझी उमेदवारी नाकारण्यात आली. 2019 जेव्हा उमेदवारी नाकारण्यात आली त्याच्यानंतर मग अपक्ष राहून मी 24,000 मतं घेतली. ती ह्या जनतेच्याच आधारावरती आज पुन्हा जेव्हा 2024 युतीमध्ये सीट ही स्थानिक आमदाराला गेली. त्यानंतर मग राजसाहेबांनी या गोष्टीची दखल घेतली आणि त्यांच्यातर्फे मला उमेदवारी देण्यात आली.